वन्स अगेन वेलकम गाइस पास झालं बस झालं या चॅनल मध्ये आपलं भूमिती म्हणजे तिसरा धडा चालू होता ज्याचं नाव होतं वर्तुळ आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 3.1 3.2 हे झाले आज आपल्याला बघायचं 3.3 हे जे कंस आणि कोण याच्यावर डिपेंड आहे ओके वर्तुळ धडा असल्यामुळे वर्तुळातच असणार सगळं जर त्याच्यामध्ये जर पहिला क्वेश्चन बघितला लक्षात ठेवा पहिला क्वेश्चन मध्ये आकृती काढतो मी केंद्रबिंदू दिला आपल्याला सी इकडून असे कोण काढलं डी एफ हे आहे डी हे ई हे एफ आणि इकडं कंसाचं माप काय जी आता क्वेश्चन मध्ये जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला ई सी एफ चे माप 70 ई सी एफ ओके ई सी एफ चं माप किती दिलं 70° ओके आणि डी जी एफ चे माप दिलं कंसा कंस मध्ये लक्षात घ्या डी जी एफ चे माप 200 डीजीएफ म्हणजे पूर्ण जे पूर्णचं माप दिलं आपल्याला किती 200 माप दिलंय आणि प्रश्नामध्ये काय सांगितलं आपल्याला कंस डीई ओके आणि परत अजून एक कंस काय सांगितलं कंस डीईएफ ओके डीईएफ समा काय सांगितलं सोपा एकदम नीट व्यवस्थित आकृतीला समजून घेतलं तर लक्षात येतं आता समजा आपल्याला कंस मला काढायचा आहे डीई आणि कंस कुठला म्हणतात डीईएफ याचा माप करायचा पहिला बघा आपल्याला जे इन्फॉर्मेशन माहिती आहे त्याच्यावर काढा आपल्याला कोण माहिती आहे कोण कुठला ई सी एफ माहिती आहे लक्षात ठेवा हे केंद्रबिंदूपासूनचं कोण आहे केंद्रबिंदूपासून कोण केंद्रापासून जे कोण असते त्याचं कंस पण समान असतं जेवढं 70 तर हे पण 70 असतं ओके लक्षात ठेवा ते प्रमेय आहे काय सांगते कोण ई सी एफ बरोबर कंस ई एफ ई एफ याचं कारण काय केंद्रा पासूनचे कंस किंवा कोण असं कारण आहे केंद्रापासूनचे कंस किंवा कोण हे दोन्ही माप कसे असतात समान असतात केंद्रापासून केंद्रबिंदूपासून म्हणून म्हणजे या दोघांचं माप किती येणार दोघांचं माप येणार इकडं 70° जर समजा आता हे जर 70° आलं ओके तर आपल्याला माहिती आहे पूर्ण वर्तुळ जे असतं किती असतं 360 असतं त्याच्यामध्ये एक कंस माहिती आहे दोन कंस माहिती आहे तिसरा कंस काढून घेऊ ई एफ चा माप काढून घेऊ कसं तर डी एफ चं आता बघा कंस डी एफ अधिक कंस ई एफ अधिक कंस डी एफ डी जी एफ डी जी एफ बरोबर किती 360° याला काय म्हणतात वर्तुळाच्या कंसांची बेरीज ओके गुणधर्म आहे वर्तुळाच्या कंसांची बेरीज 360 असते कंसांची बेरीज आता मला माहिती आहे का माहिती आहे डी माहिती आहे का नाही कंस डी डी एफ बरोबर डी सॉरी हा डी ई जसा तसं ठेवा ई एफ माहिती आहे सी एफ आताच काढला आपण किती 70° हे पण माहिती आहे किती 200° बरोबर 360° ओके कंस डी एफ बरोबर 360° हे आहे इकडं -270 कंस डी एफ बरोबर किती येणार आता 90 येणार बरोबर किती येणार जमा 90 बरोबर 90 आणि 70 किती होतं 90 आणि 70 160 160 900 360 पूर्ण होतं बरोबर आलाय जमा आता आपल्याला काय सांगितलंय कंस डी ई एफ कंस डी डी ई एफ हे पूर्ण आता जसं काढलं तसं डी ई एफ त्याचा म्हणजे या दोन कंसांची बेरीज चालू झाला कुठल्या कुठल्या कंस कंस डी ई एफ समाप्त करायचा आपल्याला त्यासाठी दोन कंसांची बेरीज करावं लागणार कुठले कुठले कंस कंस डी ई आणि कंस ई एफ ओके हे समाप्त किती आला आता 90 त्याचं काढलं 70 याचं बेरीज किती आहे 160° समजतंय फक्त एवढं लक्षात ठेवायचं होतं कंसापासून कोण आहे याचं केंद्रबिंदूपासून जर कुठला कोण असेल तर कंसाचं माप पण तेवढंच असतं एवढं लक्षात ठेवा ऑटोमॅटिक तुम्हाला सुटलं जाईल
ओके ह्याच्यामध्ये एक दुसरा मोस्ट टाइमचे क्वेश्चन दिले ते पण सोडून दाखव तुम्हाला म्हणजे तुम्हाला हॉट प्रश्न पण होईल एक अतिशय सोपे गणितात थोडंसं व्यवस्थित करा गणितामध्ये तुम्हाला परीक्षेपैकी पडतील फक्त भूमितीला कारणाला विसरतो नका कुठला पण लिहिलं तर रिझल्ट येईल चला ओके बघा इथं दिलंय आपल्याला एक वर्तुळ दिलंय वर्तुळामध्ये एक समभुज त्रिकोण दिलाय काय दिलाय समभुज समभुजचा अर्थ होता तिन्ही बाजू समान ज्याचे तिन्ही बाजू समान त्याचे तिन्ही कोण पण समान हे माहिती आहे लहानपणापासून आपण केलंय ओके तर कंस आपल्याला दिलाय तिन्ही कंस समान दिलाय तर तिन्ही कंस समान म्हणजे तिन्ही कोण समान तिन्ही बाजू समान हे प्रूफ होत आहे त्याच्यामध्ये दिलंय क्यू आर एस कंस क्यू आर एस समान 240 आहे हे आपल्याला दोन्ही दाखवायचं तर सगळ्यात पहिला दाखवू आपण पहिला काय दाखवा सांगितलं कंस आर एस कंस क्यू एस आणि कंस क्यू आर हे प्रूफ करायला सांगितलं आपल्याला एवढं पूर्ण हे सगळं दाखवा मला आता कसं दाखवणार सगळ्यात पहिला बाजू दाखवा त्रिकोण क्यू आर एस हा समभुज त्रिकोण आहे आता समभुज त्रिकोण आहे म्हटल्यावर काय होणार तिन्ही बाजू समान होणार कुठले कुठले बाजू समान बाजू आर क्यू ओके समान एकरूप बाजू आर एस परत एकरूप बाजू एस क्यू ओके बाजू समान आहे तर ऑटोमॅटिक काय होणार कोण समान होणार कोण क्यू एकरूप कोण आर एकरूप कोण एस ओके आंसर समजा तिन्ही बाजू तिन्ही कोण समान असेल तर ऑटोमॅटिक काय होणार तिन्ही कंस समान होणार परत लास्टला हेच वाक्य आहे ओके त्यात दुसरं प्रूफ करून दाखवतो त्याच्यामध्ये दुसऱ्यामध्ये काय सांगितलं बघा क्यू आर एस चे मान 240 आहे क्यू कंस क्यू आर एस म्हणजे इथून ते एवढा माप त्यांनी काय म्हणतात 240 येत आहे माप तर कसं आहे ते प्रूफ करून दाखवायचं बघा कसं आहे ना आपण दाखवू दुसरं प्रूफ करून दाखवतो बघा तिन्ही कंस समान आहेत तिन्ही कोण समान आहेत त्रिकोणाची बेरीज पूर्ण कंस पूर्ण वर्तुळ किती असतं 360 चा तिन्ही कंस समान दाखवलं आपण कंस आर एस एकरूप तिन्ही तर आहेच एकोणीस अधिक करू अधिक कंस क्यू एस अधिक कंस क्यू आर बरोबर किती 360 कारण काय मापांची कंसाच्या मापांची बेरीज ओके हे तिन्ही आहेत तिन्ही सेम आहेत इथं प्रूफ झालं तिन्ही सेम असल्यामुळे काय करतो मी डायरेक्ट तीन क्यू आर लिहितो तीन क्यू आर बरोबर 360 अंश क्यू आर बरोबर ना आपण एक कंस काढतो लक्षात ठेवा कंस 360 भागिले किती येणार होता इथं 3 कंस क्यू आर बरोबर 3 × 3 × 3 = 36 म्हणजे किती झालं 120 आलं कंस आता बघा एवढा कंस आला 120 हे कंस आला 120 कारण तिघांचे माप सेम आहे हे कंस आला 120 तर क्यू आर एस 120 किती होणार 240 हे ऑटोमॅटिक प्रूफ होत आहे तरी पण लिहून दाखवतो इथं कंस क्यू आर एस बरोबर कंस क्यू आर ची बेरीज करा अधिक कंस आर एस ची बेरीज करा ओके 120 अधिक 120 की त्याला 240 अंश समजतंय ओके आता समजा या धड्यात तुम्हाला सिद्ध करावं सोडून दाखवतो जे आय एम पी आहे बोर्डाला खोकळा विचारतात त्याच्यासाठी करून दाखवलो त्यासाठी तिसरं तीन गणित त्याच्यामध्ये फक्त एक सिद्ध करा आहे छोटस आहे म्हणून दाखवतो ओके बघा आकृती आपल्याला दिलाय आणि त्याच्यामध्ये दोन आंतरछेद आहेत दोन आंतरछेद जीवा आहेत या आकृतीमध्ये अशी आणि असे दोन छेद हे वर्तुळ केंद्र आपलं इकडे दिलं ए सी इकडे आहे डी आणि बी ओके तर सिद्ध करायला सांगितलं आपल्याला सिद्ध काय करायला सांगितलं ए सी कंस ए सी एक ग्रुप कंस बी डी ए सी आणि बी डी हे एक ग्रुप आहे ते आपल्याला सिद्ध करायला सांगितलं सगळ्यात पहिला जे काय दिलंय ते लिहू पहिला काय दिलं आपल्याला जीवा प्रश्नामध्ये सांगितलं जीवा ए बी ए ग्रुप G
जीवा सीडी ओके जीवा एडी एबी आणि सीडी हे दोन्ही एक ग्रुप म्हणून सांगितले हे दोन्ही छेदत ओके आता एवढा माहिती आपल्याला आपल्याला काय करायचं आहे ग्रुप करून टाकायचं आता कसं लिहितो बघा एसी कंस एसी अधिक कंस बीसी काय आहे कंस बीसी बरोबर कंस बीसी अधिक कंस बीडी जर तुम्ही बघितलं तर बघा बीसी उलटा ऑटोमॅटिक काय होणार कंस एसी एक रूप कंस बीडी ओके आलं वरचं प्रूफ समजतंय काय असेल आयोगचे पूर्ण उदाहरण संग्रह जे काय आहे 3.3 तुम्हाला समजले असेल व्यवस्थित प्रॅक्टिस करा जर का तुम्हाला आठवत तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगा बाय